ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वते नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेयाय नमः। अपारा अगोचरा अनाद्यारम्भा शुद्धानन्दा अवेदा अद्वैता एकंकारा इच्छा मात्रे सृष्टिपसारा निर्मिला त्रिगुणमायी निसारा महाभूत समूहादि होते केवल सर्वत्र भरुण एक अपार अमर्याद गगन शांत निश्चल असदा गगन वायु निर्मिला नवाकोटि वायु अनल प्रसवला अनापासोनी उत्पत्ति जलातौनी पृथ्वी सकला आकार ली असे देखा सौदा भोले लीला मात्रे निपजरी अवी प्राणी मात्रे माया सूत्रे तुची सगुण ईश्वरा त्रिगुण गीता जगच्चालका नट विनया विश्व नाटका युगायुगे जगन्नायक अवतार विषे प्रगतो निया मत्स्य हो नारायण तारिले दात बुढ़त्या जना वराह मूर्ते पृथ्वी गहना चाही जाता काढली स्वा पूर्वा उतारे अपने पृष्ठि धारण के लिए निखिल सृष्टि बड़े सदारण पातारी शेवटी दशा मुले उल्लास वामना तू उग्र सत्वा भार्गव राम कीर्ति प्रताप विश्रामा याम लग्ने तुझा महिमा बाहुबले त्वा वाच विराजगी भक्ता साखी तुझी दया दृष्टांगता क्रूर केवल करी जड़ी तारुण त्रिकाल संवी प्रकटला नृसिंह मूर्ति शांत दांत चारित्रवंता पराक्रमी धनुर्धारी भगवंता रघुवीर राम साधनाथ सीतापते दशरथे करोनी दुर्जना से कंदन ओनी तुमी नंदनंदन देवकी दरबार एवन सोड़ विले सकल भूभार कर्म कांडा जी आखिर होता होगा ताई शांत गाता गाई रे तुआ ये कलंकी होनी भूमि वही दशावतारी दश रूप का विराट रूपा प्रलय धन्य धन्य भक्त रक्षका धर्म स्थापनार्थ ये तो भरुणी धर्म ज्ञानी अधर्म विषे अवी अवनी धर्म सूर्या तुम्हें प्रकटोनी विश्वास या ऐसा तुम सा कीर्ति डिंडिमा आई किला म्या पुराणी पूर्ण आता मात साक्ष देवन धर्माला ये रवि आता विचित्र कठिन सत्य धर्मासी कारो न उन्मादाने अवगेजन जवल हरदी अनिदीला धावनी आवे श्री हरि राहावे अवले वचन मुरारी राही भगवन मन दे सारी ओर देवी सृष्टि माता निर्मल भक्ति सा चंद्र नाना ओरी में सा पाहु निहाना ये थे भरते माझा वना उसम मरोनी वैकरी जर सादली होती प्रदक्षिणा रेवा माई जी शांत करना करीत पंथानी नाम गायना आनंद नेत्रांचा कधी जाती श्वापदे पुढून सरसरणी सर्वातून परिनीती पूर्णतारोन दयाळू स्वामी नानांना पथी एकदा अंशिदाले विचित्र संकट जीवावरले नाना निर्भय म्हणून वाचले आपल्या सात्विक तपोबले परिक्रमेच्या पंथावरी चंद्रवर नामक गाव निर्धारी लागले आहे जवळी मंदिर सुया मातेश्वरीचे खडाळ त्या जळावितरी एका सुरेख बेटावरी नाना गेले वंदावया ते पवित्र निर्मळ स्थान राहिले नाना मुद्दाम म्हणून तीन दिवस पुरते जाण स्थान महिमा समजोनिया राहणे घडता तीन दिशांचे श्री गुरु चरित्र पुण्य ग्रंथाचे पारायण नाना साचे मनोभावे मंदिरी द्या तरुणी पारायण आपले पूर्ण अनसुयेचे आवडते अन्न खिचडीचा नैवेद्य समर्पण निगती नाना देतोनिया सिन्नोर ग्रामे विख्यात होती एक रात दिव्य होती चिदानंद स्वामी अवधे म्हणती आले दयांच्या रचना नाना सायंकाळची होती वेळ येता नाना आश्रमाजवळ स्वतः स्वामी येची बाहेर दारात सामोरे नानांनाच स्वामी पूर्ण अंतर्ज्ञानी नाना येणार
ప్రేమాణే ఆశ్రమీ దానా గుడాకాల ఆశ్రమీ నానా వైసలే వన్నో నీ స్వామి చరణా ధూల తోడే నిధలే జానా స్వామి ఆగ్రహే వ్యావయాల మావత సూర్య నారాయణ వరది నానా నిరోపదేవున జాతోమి ముక్కమాలాగున దేవాతిరి కుబేతరి స్వామి ప్రశస్తమందిరీ పురాణే సత్య సంధ్యా కరోని తీరావరి మందిరి ఆసన లాభిలే ఉట్యావరి పుజారి బలా వేదవాత ఉదరాయలా శివ సంగీత గావారి ఆశయాని సాంగత జాలా జావే అకాంగార జాలా బంద కలీన దారే అవగే నానా వదతి అమి పాంతస్త ఆదసి రాత్ర నిదుయేత పహాటే ఆమ ప్రవాసార్త జాలి ఆరే దుసర్యా స్థలి ఐకుని నానా వచన వినవిలే పుజారాని స్పష్ట గతిలే అహో ఏతరాని నసే సాంగలే శాపి అసే స్థాన జునే యేచే బ్రహ్మ సంబంధా రాత్రి రాజ్య సాచే సకల వర్జితి రాత్రి రాణారాగి మందిరాత్ ఆజవరి జీ జీ రాయిలే భక్తజాంతే సామానములే విగ్రహాల సంబంధాన్ని సపాట్నే అసే స్థానే విజీరాయి నానా బోధనే శాంతవాణిని అనేక మార్గే సమధానే నిరుపాయ హోని పుజారి గేలా వైసలే ఆసని నానా ఆపల్యా దైనందిన స్తోత్ర పాఠ సాధిలా హోతాముకి నిరంతర రాత సాధతి సాధని చడత ఉరటత ఆడవే మనుష్య శాంత హోతే నర్మదా స్తబ్ద వాహత నిధరే సారే గావుడి నానా మధ్యరాత్రి దా సమయ హోత నానా ఆసని జాగే తత్వదా విచిత్ర భయానక జాలయా విచిత్ర భయానక క్షణాత దిశావ్యా లుప్త వావ్యా భేసుర ధ్వని ఐకుయావా గద్దగా సగడా హలో నిజావా పావలాంసా వాదైసా విక్రాళ భయంకర ఉంచ వికట కర్తధ్వని హాస్య కలిత ఏవులాగలా సమంద వికట నారాంజియా నిజేనేచ దృశ్య హోతే భయద విచిత్ర అసలా శరీ ధైర్యవంత పడావా విచినే మూర్ఛిత అసయ మానుష రూప హోతే మారులాగల క్రోధాని ఆపులా తీక్ష్ణ త్రిశువాని నానాంచ ఛాతిత కుపసణే ఇచ్ఛా హోతి అనివార పరిశాంత నిర్భయ సద్గురు నానా ఉపీడియం పరాసా జపదానా హరిత నిశ్చల రోకుని నయన ఆదోతే నీలాచాచా పవిత్రాసని మంత్రా వర్తనాచే కవచోతే భవతి నానాంచే మనోని ప్రహార సమందా కఠోర కేలా హోతా త్రాటక హోతే నానా అధికారి సాధక శిలలా సమంద ఓర్డుని దేఖ దివగులాగలా నానా వదతి నానా గంభీరపణి కోరా సాయతే సమోడేని ఐసే ఆడున ప్రహార కరణై వరే నసే తుమాలాగి గో విక్రాళ వదతాదలా యావే సోడుని ఆసనాలా శరణాల సమందపో అస్థిపంజర
परिक्रमा
आचरितता भावे दैवी तुझे रूपतया दिसावे साक्षात तू महाबली अन्नपूर्णे श्री नर्मदे देवी नमो नमस्ते ऐसी करुणि स्तुति अपार प्राचीन नाना गोण मधुर माटी व दूध पीयूष केवल होते अपति सविला से जो लोटा आईने दिदला तो सुवर्णाचा होता भला शांत विचार केला त्यांनी चित्ती लोटा जरी देवी नदीशी कृतज्ञता न होईल ती तिने दिला अर्पिण दिला हर नर्मदे घोष केला लोटा सोन्याचा जरी सोडिला लावण्या कीर्तने प्राणला मनोभावे श्री नानांनी दुसऱ्या एका समय ऐशी माया रूपणे आनंद मनोरगानी दिव्य गोड फळांची राशी निधली नर्मदे नाना लागी दंत दंत हे सत्य वचन आपल्या एकनिष्ठ साधका लागुना नर्मदा ठेवीन जाण उपाशी अथवा रुकेलेला अनेक उपासकांना दिदली नर्मदेने साक्षातुली संतृप्त तुला येते झाली लोचनांना नानांची नर्मदेचा महिमा पार राती सर्व मुनीश्वर स्वर्गलोकींची देवता सुंदर पुण्य गंगा भूतळीची गरुडेश्वरी जावनिया वंदोनी आपल्या सद्गुरु पाया आराधले उपास्या सदया तीन दिवस होते पणी नर्मदे हर संभूते हर लिंगाचनाथते हर लिंगाचिततटे दयानंद नर्मदे हर नर्मदे हर ऐशी स्तुती आजही कर्मठ साधक पवित्रमती येते नर्मदा सायात नाना गुरुंची देवायात्रा अद्भुत अवघी सांगून राहता आले परतुनी नेमाड कटा परिक्रमेचे आराम स्थान इथे करून पूर्ण कडई संतुष्ट नर्मदा माई सांग आले परिक्रमाही दिव्य सद्गुरु नानांची हो आले परतून तराण्याशी पुन्हा आपल्या ग्रामाशी दैनंदिन कर्तव्यासी नानावते शांत मौनी नर्मदी वर्णिली आपली कहाणी तराण्याशी जना लागुनी आनंदे वा अभिमानेही कोणी विचारता कोणून त्यासी संत करण उदून सकळ विवरून पाहुणी जिज्ञासा मनातील पाशालाशी व्यर्थवाद नरहरी उपवाद संवाद आत्मस्थितीची पुनःदाद वैन लागू देती हो अनेक यात्रा केल्या त्यांनी कधी पायी अभिरतांनी भद्रिकेश द्वारका पुरी जावनी जगन्नाथा वंदिले त्यांनी सांगून आवे ऐसे किती अवघ्या दिवसी आहे जाऊनी अगाधरीती योग प्रिय नाना गुरु प्रत्येक यात्रे मधी तत्वता अनेक अनुभव अवघे सांगता पार होईल खचित गाता संक्षेपाची समासो योगियांच्या कळा अवगत आहे साऱ्या नानांत सूक्ष्म देही कधी जातात यदृश्येने कोठेही त्यांच्या गतीस तुलनांसे मजबाबरा सामर्थ्य कैसे दहन खोल डोहा सारिसे अंतरंगी अगम्य मला अंगी साठल्या अलौकिक कळा ऐसे संत कही मिळा भाग्य फुले आपणा दिसला सद्गुरु नाना संत श्रेष्ठ सदैवरील गेलेले वर्तोनी त्याचे जवळी बैसोनी साधोन यावे निर्वाणी आपल्या माणसातील नाना गुरुंच्या यात्रेमधील विशेष गुण श्रवणीय सुंदर गोत्री जमनोत्री गिरणार परवा उतरले असे त्या परवाची कथा कठीण पुढे लागलाई सावधान मी धन्य संत कथा पावन ऐकता वाल कधी तशी श्री गजाननांच्या प्रेरणे श्री नानांच्या आशीर्वचने मार्तंड महिमा उमलणे उत्तर उत्तर विजय मुखे शिवंभवतु श्री मार्तंड चरित्रे सप्तमोऽध्याय समाप्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभस्त्वं सदैव श्री हतास्मान् पाहि देवादिदेव भावग्राह्य क्लेशहारी सुखीते घोरा कष्टादुद्धरास्मान् नमस्ते त्वं नु माता त्वं पिता आचोऽधिपस्त्वं दाता योगं क्षेम सद्गुरुस्त्वं त्वं सर्वस्वं नो प्रभो तुम्ही सावधान होता कार्य करत सर्व जणांशी सुरभ घुमटा मग ऑर्डर सांगलाय काय काय कर
सर्वजनांसी सुलभ घुमटा भक्ति मार्ग दिशतो मोठा तोची अंगीकारो ने वर्तता भक्त हृदय कि तू भक्ति मार्ग ने जायचा आहे तुला भक्ति मार्ग ने जावं लागेल आणि काय काय कर अंतकरणी परावाणी अंतकरण म्हणजे म्हणजे मन बुद्धी चित्त प्राण या पाचही ठिकाणी परावाणीतून अंतकरणा म्हणजे परावाणीचा जयघोष अजपाजप करत राहा आणि काय कर गाईल ती परावाणी काय गाईल दत्त योगाची वाणी प्रत्यक्ष परमात्म्याशी एकरूप होऊन आत्मने तुझी परावाणी चालत राहील ती आम्ही प्रगट केलेली आहे आणि अनाहताचे नाद ऐकुनी तल्लीन व्हावी शक्ती कळा ही तुझी कुंडली शक्ती जागृत केलेली आहे ही शिवावस्थेपर्यंत आली हे अनाहत नादामध्ये अंतरामध्ये सतत तुझ्या ठिकाणी प्रगट राहील मग काय म्हणते कर कलियुगी योग निषिद्ध मानले आता कलियुगाचा महिमा आहे ब्रिटिश काळाला इथं युगा वगैरे काही नको हटयोग अष्टांग योग सांगू नको मग भक्ती जपाचा उजळून निघाला त्यापछी होई दीपक बारा आपल्या शुद्ध चैतन्याने शुद्ध चैतन्याने या भक्ती मार्गामध्ये तू दीपक बन या आदर्श असा राहा आणि काय काय करायचा आत प्रदीप्त अग्नियोगाचा आत्मने योगाचा अग्नि प्रदीप्त राहायला पाहिजे तो सोडायचा नाही तो योगा अग्नि सतत प्रदीप्त ठेव ते नेहमी लाडकी जेवण म्हणजे की तुला म्हणे आम्ही झालो अग्निरूप आणि अग्निरूप सखा माझा नारायण माझा जो नारायण आहे तो कसा आहे अग्निरूप आणि सखा माझा नारायण अरे आम्ही कसे झालो तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप आणि नारायण सर कसा आहे अग्निरूप सखा नारायण आम्ही पण कसे झालो तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो निधी पाप पुण्य अंगा काय पेशा ते आमच्या जवळ फिरकेल पाप आणि पुण्य काही येऊ शकत नाहीये हे शब्दच केव्हाच घडून पडलेले आहेत मग ही अवस्था तयार केली की आत प्रदीप्त अग्नियोगाचा आणि एकंकार अजपा जपाचा अनुहत नादातून
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। सहावा आणि सातवा दोन्ही अध्याय नर्मदा प्रदक्षिण यासाठी वाहून घेतलेले मागे आता हे होत असेल तर जरा पुढे सगळं आजचा अध्याय पण संकुटित म्हणजे ओम नमः शिवाय या मंत्राने संकुटित असा केला। प्रत्येक 36 वेळा झाला की 36 36 वेळा तो जप केला। 36 36 36 तशा 108 पर्यंत आपण छेद कालच्या अध्यात पाहिलं होतं की नर्मदा प्रदक्षिणेला जाण्यापूर्वी त्यांनी काय तयारी केली, कोणत्या प्रकारच्या साधना परिपूर्ण केल्या आणि साधना त्या परिपूर्ण झाल्यानंतर गुरुच्या आज्ञा जेव्हा प्राप्त झाली की नर्मदा प्रदक्षिणेला जो होता बाहेर पडला आणि मग त्यानंतर ते नर्मदा प्रदक्षिणेला बाहेर पडले। नर्मदा प्रदक्षिणा करण्यापूर्वी भगवंताचं म्हणजे विष्णूच्या रूपाचं संपूर्ण वर्णन आलं आणि त्यानंतर त्यांनी नर्मदा प्रदक्षिणा कशा पद्धतीने आरंभली, कशाला जलेली जलेरी म्हणायचं, रुंड आणि मुंड मुंड आणि कपी, तर जलेरी म्हणजे काय ते यात वर्णन आलंच आहे। अयाचित राहणे, सतत पाणी डोळ्यासमोर ठेवणे, नर्मदा क्रॉस न करणे, नंतर शक्यतो नर्मदा नदीला मिळणारे ओढ्या नद्या सुद्धा लगेच पुन्हा ओरडतात, काही मैल आडवं चालायचं, ते नर्मदेचं जळ जमजरू काही संपलंय मग नर्मदा क्रॉस करायची। दुसरा गोष्ट कपी, ते कपीला आम्हाला तो अर्थ कळला कारण अनेक तज्ञांना विचारला पण कोणी उलट सुलट सांगतात, काही धड सांगत नाही, थापा मारतात, नीट माहिती नसेल तर माहिती नाही, पण जो आपल्याला कळलेला अर्थ आहे एवढाच की कपी म्हणजे ते नर्मदा काठी फिरताना मारुतीच्या देवळात सहसा उतरणे किंवा टप्प्याटप्प्याने नर्मदा प्रदक्षिणा करणे, म्हणजे आत्ताची जी करतात थोडक्यात एसटीने या ठिकाणापर्यंत एसटीने जायचं, नंतर थोडं अंतर पायी जायचं, परत एसटीने जायचं, म्हणजे वाहनाने उड्या मारत कपी सारखं मारुते सारखं माकडासारख्या उड्या मारत मारत प्रदक्षिणा करायची कपी। आणि रुंड मुंड याचा नेमका अर्थ अजून मला तरी कुठे सापडला नाही, परंतु आनंदच पोचित एका ठिकाणी आलं की शंकराच्या गळ्यात पण तिला रुंड मुंड माळा असतात आणि देवीच्या सुद्धा राक्षसांचा जो वध केला ते रुंड मुंड, म्हणजेच नर्मदा प्रथम देवीची मंदिर जिथे जिथे असतील त्या मंदिरामध्ये मुक्काम करत करत रुंद। स्वतः नारेश्वरचे रंगाभू स्वामी यांनी ही प्रदक्षिणा सगळ्यात सुपरमॅन 108 दिवसात हे रेकॉर्ड आहे, ते अजून एवढ्या फास्ट नर्मदा प्रदक्षिणा कोणी करू शकले नाही जवळपास म्हणजे 3 महिन्यात फक्त, म्हणजे ते चालायला लागले की पळत जात असत, चालणे हा विषय नव्हता त्यांच्याकडे, त्यामुळे त्यांचा सर्वडा स्पीड अजून तरी कोणी पूर्ण केलेलं आहे, साधारणपणे किमान 6 महिने तरी ते 2 ते 3 वर्ष एवढा साधारण नर्मदा प्रदक्षिणेला काळ लागतो। त्याप्रमाणे स्वाभाविकच पणे नानांच्या या नर्मदा प्रदक्षिणेच्या यात्रेमध्ये विलक्षण असे घटना त्यांच्या आयुष्यामध्ये घडल्या की ज्या त्यांनी शब्द दिले की अतिशय जिज्ञासू असेल, खूपच जर मागणारा तरच ते वेळोवेळी त्याच्यामुळे सुरुवात कशी झाली अध्यायाची की प्रसव पद्धत सृष्टीची निर्मितीच कशी झाली, कुठल्याही धार्मिक ग्रंथामध्ये आणि कुठेही गुरुजींनी आग्रह सांगितलेला आहे की ज्याला अध्यात्मात प्रगती करून घ्यायची आहे, ज्याला खऱ्या अर्थाने आपल्या स्वरूपाचं ज्ञान करून घ्यायचे आहे, त्यांनी ही प्रसव पद्धती समजूनच घ्यायला पाहिजे। प्रसव पद्धती आधी शब्दाने पाठ असली पाहिजे, मग हळूहळू अनुभूतीने आत्मने या प्रसव पद्धतीचा अनुभव प्रत्येकाने आपल्या ठिकाणी घ्यायला पाहिजे, कारण जे पिंडी तेच ब्रह्मांड, मग आता ब्रह्मांडात पूर्वी होऊन गेलेले ही गोष्ट आहे पण त्याची अनुभूती तुम्हाला जो जेव्हा येईल किंवा ती समजेल नीट बुद्धीमध्ये ती अनुभूती तुम्ही उतरवाल आणि अशी अनुभूती अनुभवल्यानंतरच तुम्ही स्वरूपाच्या जवळ जाऊ शकाल, कारण उलट आपली आता प्रतिप्रसव पद्धती जो काही स्थूल देह आपण प्राप्त झालेला आहे हा तयारी झालेली आहे, आता याच थोडक्यात संघटन झालेलं आहे, बांधणी झालेली, आता आपल्याला विघटन करता आलं पाहिजे, काय करता आलं पाहिजे विघटन, ते एक प्रकारे आवाहन आपलं झालेलं आहे, आता विसर्जन आपल्याला आपलं करता आलं पाहिजे, आवाहन आहे तसं विसर्जन पण आहे,
गणेशाची मूर्ती आपण आणतोच, ठेवतो, आवाहन करतो, त्याला प्राण प्रतिष्ठा करतो आणि नंतर त्याला आपण काय करतो, विसर्जन करतो. मग तेव्हा गणेशाला तिकडे घेऊन बुडवताना बरं वाटत आणि आपल्या स्वतः वेळ आली की मग गणेशाला मग वाजत गाजत घेऊन बुडवायचं आहे आणि स्वतः वेळ आली की मग हॉस्पिटला रडारडी करत मग ते वाजत गाजत जायची तयारी काही नाही. आपलाही मृत्यूचा सोहळा व्हायला पाहिजे, आपणही वाजत गाजत आनंदाने मृत्यूला सामोरं जात आलं पाहिजे. एकमेव सत्य गोष्ट घडणारी निश्चित गोष्ट आहे, सगळ्यांना भविष्याचं वेळ असत पण जी निश्चित घडणारी गोष्ट आहे त्याच्याबद्दल मात्र विचार कोणी करत नाही. सगळ्यांना एकच म्हटलं माझं भविष्य आयुष्यात कायम खरं ठरेल की तू वर्षी. सगळ्यांना आता काय म्हणतो, मला तुम्हाला फार मोठी सिद्धी प्राप्ती आहे का? म्हणलं फार मोठी सिद्धी प्राप्ती आहे. ताबडतोब सांगतो तुझं भविष्य, तू एक ना एक दिवस निश्चित वर्षी. हे माझं भविष्य काय खोटं काय ठरणार नाही, काही काळजी करू नका, मी पण मरणार आहे तू पण मरणार आहेस, एवढं आपल्या दोघांचं भविष्य निश्चित आहे. त्याच्याबद्दल काय विचार करता येत असेल तर कर, नाही तर भ्रमात काही राहू नको. जे आज दिसते पहिलंच का लॉजिकली हे शरीर आधी कुठे होत, म्हणजे हा देह जन्माला आला आपल्याला कळायला लागला तर आधी शरीर कुठे होत कोणालाही माहित नाही, नंतर कुठे जाणार आहे शरीर कोणालाच माहित नाही. मग मध्ये दिसत ते खरं कसं, जी गोष्ट आधी अस्तित्वात नाही, जी गोष्ट नंतरही अस्तित्वात नाही, मग मध्येच दिसते ती खरी असू शकत नाही. त्याला म्हणतात भ्रम असला पाहिजे. हा काय असला पाहिजे, भ्रम आहे, हा भास आहे. हे तर्कशास्त्राप्रमाणे एकदम बरोबर, जी गोष्ट आधी अस्तित्वात नाही, म्हणजे दुधाचं दही म्हणतं कळतं पण दूध काहीतरी अस्तित्वात आहे ना त्याच्या आधी, दुधाच्या आधी काहीतरी गाय आहे अस्तित्वात, तिचं शरीर आहे, तिच्यात काहीतरी कशात तरी काहीतरी म्हणजे आधी काहीतरी आहे आणि मग त्याच्या निर्माण त्याच्यातून दुसरी निर्माण होते वस्तू. इथे मात्र शरीराच्या बाबतीत असं दिसत हे आधी कुठे होते शरीर, असा शोध घ्यायला अनेकांनी प्रयत्न केला तर लक्षात येतं आधी अस्तित्वातच नव्हतं पण नंतर तरी कुठे जात, पुष्कळ सांभाळून बसलेत ते तिकडं गोव्याला इकडं तिकडं अनेकांनी बॉड्या जपून ठेवलेल्या आहेत, काय ते इजिप्तमध्ये इकडं तिकडं, पण जात म्हणे शेवटी शरीर तेही कोणाला काही पत्ता नाही. मग याचा अभ्यास करताना एकच गोष्ट फक्त लक्षात आली की शरीर हा जास्तीत जास्त म्हणता तरी पंचमहाभूतांचा जोड आहे, जॉईंट्स आहे. हे पंचमहाभूत एकत्र केली आहेत म्हणजे जात कुठे, पंचमहाभूतामध्ये विलीन होत, म्हणजे मातीत मिसळत. पहिल्या काशीचा जेवढा आपण अध्याय वाचला काशी शंकराच्या दर्शनाच्याच वेळी त्यांनी सांगितलं की तुम्ही जे मारायला मला येत आहे धोंडा हातात घेऊन, ते शेवटी माती दाखवली की आणि स्वतःच शरीर की हे मातीपासून धोंडात बनतात आणि या हे शरीर आहे शेवटी मातीतच मिळणार आहे, त्यामुळे तुमच्या हातून मला मृत्यू आला तरी काय शेवटी मातीच मातीमध्ये मिसळणार आहे, काही हरकत नाही. मृत्यूला सामोरे जाण्याचे अनेक वेळा त्यांनी स्वतःहून प्रयत्न केले. ते कृष्ण दर्शनामध्ये सुद्धा समर्पणाची तयारी झाली की यमुनेमध्ये आपण आता आपला देह समर्पण. एक दिवस त्यांच्या साधकावस्थेमध्ये तयारी कशी व्हायला त्याआधी असं त्यांनी ठरवलं की एक तीन दिवस मौन पाळायचं बोलायचं आणि असं म्हणून त्या तराणे गावाच्या बाहेर थोडा जंगलासारखा भाग होता लांब असा, पण त्या गावात गेले आणि त्या आदिवासी सारखंच असं खेडं पूर्वीच्या भाषेत, तर तिथे शंकराचं मंदिर होत. तर शंकराच्या मंदिरामध्ये जाणं तीन दिवस म्हणजे तीन रात्र राहायचे, तर दिवसभर उपाशी राहायचे. तिथे एक कवठाचं झाड होत, तर ते कवट खाऊन राहायचे. त्याच्यावर त्यांनी अभ्यास बसवलेला आहे की कवठामध्ये कवट सगळे कवठातलं कंद खाता आलं, त्या म्हणजे कवठामध्ये आतमध्ये बी असत तिथपर्यंत शिरता आलं पाहिजे. फळ तर सगळेच खातात पण आपल्याला फळाचा कंद खाता आला, गुरुकंद कलाकंद आपण म्हणतो ना, की फळाचा कंद म्हणजे ते काय फक्त योग्यांचीच मोनोपॉली नाहीये की त्यांनाच फक्त कंद खाता येतात. आपण म्हणतो ना मुळे मुळ असतात कंद जमिनीत वाढणार आहे, हे काही त्यांचीच मोनोपॉली नाही. आम्हाला सुद्धा म्हणले कंद खाता येतो. मग म्हणले कंद म्हणजे काय, हे एक तास आपण साधन करतो वाचन आणि विवेचन हा फळ खाणं आहे आणि 23 तास त्याचं मंथन करणं हा कंद खाणं आहे. अनुसंधान टिकणं हे फळाचा कंद खाणं आहे, तेवढ्या पुरतं तेवढं वाटणं हे फळ खाणं आहे. तर फळ सगळेच खातात त्यात काय विषय नाही, पण फळाचा कंद
आनंद खाता रहे, जो चखे सो याद रखे। ते चावून चावून मंथन चरवण तर्पण सतत करा लागतं, आणि मग जेव्हा ते मशीन सध्या रवंथ रवंथ करावं तेव्हा हळूहळू त्याच्यातलं बी हे परमात्मा रूपी बीज जे ते तुम्हाला हळूच प्राप्त होत। असे तीन दिवस तिथे असताना तीन रात्र, तर पहिल्याच रात्री जेव्हा आत्मदेवी शंकराच्या पिंडीच्या बाहेर मंडपात बसले तर तेवढ्यात एक वाघोबा आले आणि तिथे एक तळव होतं छोटं, त्यातलं पाणी पेलं आणि मस्तपैकी विश्रांतीला मंदिराच्या दारातील बसलो। तर म्हणले आम्ही आतमध्ये आणि ते दारात, तर म्हणले आता ते येऊन बसल्यामुळे आमचं पण जागरण म्हणजे आपोआप जप चालू झाला आणि अजून मधून त्यांना डुलकी लागायची की म्हणजे तेवढ्या वेळात आम्ही पण डुलकी घेतो की त्यांचं पण मौन आणि आमचं पण मौन। आणि मग तो पहाटे पहाट झाले की तो वाघ निघून जायचा, पण यांचं मौन असल्यामुळे पुन्हा काय बोलायचं नाही, गावातले लोक दर्शनाला यायचे अमक व्हायचं हे आपल्या बाजूला बसलेलं असायचे। तिन्ही दिवस तीन दिवस तीन रात्र वाघ येत होता, वाघाने बाहेर बसायचं यांनी आत बसायचं आणि जप करायचं। अभ्यास आहे तीन दिवस अजिबात बोलले नाही कोणाला, म्हणजे एखादा अंतर का किती घाई अरे वाघ येतो आणि वाघ येतो हे माहिती असून पुन्हा बसून राहायचं। धैर्य म्हणजे धृती फार असायला लागते, खरोखरीच देहावरचा देहभाव दिलेला असा लागतो की इतका भरोसा परमेश्वरावर असा लागतो की समोर साक्षात वाघ जरी बसला तरी यांची साधना मात्र चालू। अशाच ही पूर्ण तयारी अनेक वेळा त्यांनी असं दिसलं की एक दोनदा जसं नाही आयुष्यात घडलं, वारंवार ते देहावरती उदार होऊन साधना केली, पुढे मागे पुढे पाहत होते, एकदा बसलं डोक्यात की चाललंच पाहिजे। तर तसं एक प्रसव पद्धती कशी दिली बघा, थोडक्यामध्ये बघू आपण की ओम जय जय आदि परब्रह्म निर्विकार निर्गुण स्वयंप्रभा अपार अगोचर अनाद्यारंभा शुद्धानंद आणि स्वयं विद्या। की पहिलं गुरुजींच्या वशेतलं शब्द असले, पहिले तमासी, पहिल्यांनी सर्व विश्वामध्ये परमात्म तत्व स्वतःच्या स्वसामर्थ्यासह स्वतःच्या तेजासह गुप्त अवस्थेमध्ये शांतपणे बाह्यांकरांनी सांगितलं ते तम असी, पहिला अंधकार पसरून गुप्त सुप्त असं शांतपणे पोहोचलेलं होतं स्वतःच्याच सामर्थ्यामध्ये। आणि काय उपजला अंतराय की न जाणे आतमध्ये काय स्फुरण आलं त्यांना, त्याला म्हणतात की जीवांविषयी प्रेम आलं, कारण त्या परमात्म तत्वामध्ये पूर्वीच्या काळी पूर्वीच्या प्रदयाच्या वेळी अनेक जीवांच्या इच्छा वासना तशाच राहिल्या, त्या आतमध्ये धुमसत होत्या, त्या त्यांना काहीतरी इच्छा होत्या त्या, मग ते सगळ्यांना सामावून ते बसलेले होते। मग म्हणजे बर हरकत नाही, एकंदरीत अजून काही सगळ्यांचं भागलेलं दिसत नाही, मग म्हणजे एकोस्मी बहुश्याम, आतमध्ये स्फुरण तयार झालं, मी एकटा आहे तर मी आता विविध रूपाने नटतो। आणि मग स्फुरण स्पंदन आकुंचन प्रसरण त्या शक्ती तत्वामध्ये तयार होऊ लागलं, आणि जसं आकुंचन प्रसरण आकुंचन प्रसरण झालं स्वाभाविकच उष्णता तयार झाली, काय झाली एक प्रकारची, आणि त्या उष्णता त्या तेजामुळे पहिल्यांदा आकाश तत्व तयार झालं। अभेदा द्वैता एकंकारा इच्छा मात्रे सृष्टी पसारा निर्मिला त्रिगुण मायेने सारा महाभूत समूहादी। त्याला वेगवेगळे शब्द आहेत, त्याला महत्त्व महत्त्वानंतर त्याला म्हणतात माया, म्हणजे असं की ते जे संपूर्ण अंधकारामध्ये परमात्म तत्व होतं ते आकुंचन प्रसरण स्पंदन आणि स्फुरण हे शब्द लक्षात ठेवा, कारण हे अध्यात्मामध्ये आपल्याला अनुभवायला लागतात। आकुंचन प्रसरण स्पंदन कंपन चलन वलन हे शब्द मी अनुभवता आले पाहिजे आतमध्ये, हे सगळे प्राण तत्वामध्ये आपला आपल्याला त्याला नानाने अनेक वेळा शब्द आले की जागा न सोडता पळता आलं पाहिजे, काय म्हणजे जागा न सोडता पळता आलं पाहिजे, पाठीमागे पुण्य अशी उभी करता आली पाहिजे मुलांच्या की जागा न सोडायची जरूर पडली नाही इतका अभ्यास त्या म्हणजे हे जागा न सोडता पळणं जमलं पाहिजे असा अभ्यास आपला स्वतःचा व्हायला पाहिजे। त्याच्यासाठी स्थूल देहाविषयी अभ्यास मग सूक्ष्म देहाविषयी अभ्यास मग कुंडलिनी शक्ती जागृत करून घेणे आणि या कुंडलिनी शक्तीमध्ये या मायेमध्ये या महामायेमध्ये याच प्रकृतीमध्ये ही सगळ्या शक्तीची वेगवेगळी नाव आहेत, कधी तिला प्रकृती म्हणायचं कधी तिला माया म्हणायचं कधी तिला कुंडलिनी शक्ती म्हणायचं, ही फक्त स्त्रीलिंगी जेवढी जेवढी नाव येतात कधी तिला राधा म्हणायचं तेवढी जवळपास ही शक्तीची
परमात्म्याच्या शक्ती फरक करतो ना, परमात्मा आणि परमात्म्याची शक्ती. एखादा हा माणूस आहे आणि त्याची शक्ती म्हणलं तर एक आहे, म्हणलं तर एखाद्या जे आपण म्हणतो ना जी शक्ती मजबूत आहे म्हणजे काय, तोच मजबूत आहे. मग तरी असा शब्द म्हणण्याची वेळ येते ना की याची शक्ती भरपूर आहे. अरे हा वेगळा आणि शक्ती वेगळी झाली ना. अनुभवायला गेलं तर याची शक्ती मजबूत आहे म्हणजेच हा मजबूत आहे, पण हा म्हणजे शक्ती नव्हे आणि शक्ती म्हणजे हा नव्हे. वाक्यच हे बरोबर आहे, याची शक्ती जसं भगवंताची शक्ती आणि भगवंत अनुसूत आहेत तरीही दोघांना वेगळं करता येत नाही. पण तत्वज्ञानासाठी नीट समजण्यासाठी अनुभव तुम्हाला नीट यावा यासाठी दोन विभाग केले. एकाला नाव दिलं परमात्मा, एकाला नाव दिलं माया. तूची ब्रह्म तूची माया. जो ब्रह्मतत्व या रूपाने होतं शांत, ज्याच्यामध्ये स्थिती होती तो गतीमध्ये परमात्मा आल्यामुळे तिथे या क्रिया सगळ्या व्हायला लागल्या. आपण जर प्रसरण नसेल त्याच्यामुळे एक प्रकारची उसळ्या मारू लागले, कण कण एकमेकावरती आदळ आपटू लागले, त्याच्यात एक प्रकारची पूर्णपणे प्रकाश बाहेरला. त्याला म्हणतात असं म्हणतात काशहा आकाशहा. मग पहिल्यांदा एक नुसतं तेज तत्व तयार झालं आणि या तेज तत्वाच्या स्वाभाविक जाता विज्ञान म्हणजे जिथे जिथे प्रकाश आहे तिथे तिथे ध्वनी आहे, जिथे जिथे प्रकाश आहे तिथे तिथे ध्वनी आहे. त्यामुळे या प्रकाशाच्या लहरी जसं संपूर्ण उजेड पसरला हे आपण नेहमी पाहिलं म्हटलं ते म्हणजे गुरुजींचे उदाहरण दृष्टांतामुळे हे तत्व लक्षात येईल. नाटकामध्ये जर पाहिलं असेल तर नाटकाच्या मागच्या बाजूला पूर्वी काय असायचा, डिमर म्हणजे पहिल्यांदा स्टेजवर सगळं अंधकार आहे आणि हळूहळू तो डिमर जसा फिरवावा तसा त्या स्टेजवर उजेड पसरायचा, म्हणजेच घनीभूत झालेला प्रकाश म्हणजे अंधकार आहे आणि विरळ विरळ प्रसरण पावलेला अंधकार म्हणजे प्रकाश आहे. मग ही जणू एकाच तत्वाची दोन रूप आहे, एका नाण्याच्या या विरळ विरळ झाला की त्याला प्रकाश म्हणायचं आणि घनीभूत झाला की त्याला अंधकार म्हणायचं. अंधकार आणि प्रकाश हे एकाच नाण्याच्या जणू काही बाजू आहेत. तर असा आता जो अंधकार म्हणजे पहिले तमसी अशा म्हणजे त्याला अनुभव चालतो पहिले शांत स्फुरण विरहित स्वतःच्या सामर्थ्यानिशी सर्व त्यांनी त्याला काय म्हणायचं विश्वतरी शब्द कसा वापरायचा तेच होतं एवढंच म्हणू शकते. याच्या पलीकडे त्याला काही शब्द कोणत्या तिथे आकाशाच्या पलीकडची ती अवस्था असल्यामुळे त्याला कुठला शब्द अजून तयार व्हायचा होता, शब्द सुद्धा तयार व्हायचा होता, शब्द सुद्धा तिथं तयार नाही, शब्दातीत असं ते तत्व होत. आता ते सर्वत्र होता हा शब्द सुद्धा म्हणताच येत नाही, ते होत किंवा ते आहे ते तसंच होत तसंच राहणारे हा सगळा शब्द आहे, शब्दात येत नाही. जास्तीत जास्त संत महात्म्यांनी सत्पुरुषांनी प्रयत्न केला हे शब्दात आणण्याचा, पण वस्तुस्थिती हे शब्दात येत नाही. पण समजून घ्यायच्यासाठी सांगितलं जणू काही हे तत्व पहिले तम असेल पण प्रकाशमय झालं त्या ध्वनीमुळे, त्याच्यामध्ये एक प्रकारचा ध्वनी तयार झाला, त्या ध्वनीच्या मुळे काय झालं हे तत्व त्याच्या खाली निसर्गत हा निसर्गत शब्द का म्हणजे त्यांच्या इच्छेने त्यांच्या मायेमुळे एक प्रकारची आभा तयार झाली. काय तयार झाली, आभा, त्याला आपण आवरा म्हणतो. ही आभा तयार झाली या प्रकाशाच्या मुळे आणि ही आभा जी तयार झाली याच्यामध्येच ते स्वतःच प्रतिबिंब पडलं. ज्ञानोबरांनी दृष्टांत बरोबर दिला म्हणजे नदी वाहत असावी आणि एखादा त्या काठी पर्वत आहे तर त्या पर्वताचं जसं प्रतिबिंब स्वाभाविकपणे त्या नदीमध्ये पडत, प्रत्यक्ष अस्तित्व तिथे आहे का नाही पण प्रतिबिंब तर आहे आणि प्रतिबिंब त्या सामर्थ्याचं प्रतिबिंब त्यामध्ये आल्यामुळे त्यामध्ये ती जी क्रिया तयार झाली त्याच्यातनं पहिली क्रिया तयार झाली ती स्थिती काय तयार झालं, एक पूर्णपणे नभ पहिलं आकाश तयार झालं. याच आकाशामध्ये पूर्णपणे जेव्हा आकाश तत्व तयार झाले तापून 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 तिथे काय झाली ते गारवा येण्यासाठी एक प्रकारे हवा तयार झाली. अणू रेणू एकमेकावर आदळतात ती क्रिया जेव्हा आपण स्वात्मानुभव किंवा हरिपाठ असेल जेव्हा गुरुजींचा कुठला प्रबंध आपण तेव्हा हे जरूर ऐकलं आणि मध्ये आदळ अपवाट होते व वारा सुटला, वाऱ्याने अग्नी तयार झाला, अग्नीमुळे नंतर काय झालं स्वाभाविकच जळाची उत्पत्ती झाली आणि या जळामधून पहिल्यांदा जीवसृष्टी तयार झाली. म्हणजे पहिल्यांदा जी जीवसृष्टी झाली ही जेव्हा पाण्याचं म्हणजे सदील असं तत्व जेव्हा बाहेर पडलं तेव्हा तुमची निर्मिती तयार झाली.
म्हणजे आपल्या ठिकाणी नांदत असलेल्या अभिच्छा खाली असलेलं सलील तत्व जेव्हा कधी अनुभवला येईल तेव्हा तुम्हाला स्वतःच्या जन्माविषयीचा आपोआप अभ्यास तयार व्हायचा. तुम्ही मी कसा प्रवास केलेला त्यासाठी कळा लागतो. आणि मग एक्झॅक्टली ही जशी पंचमहाभूत तयार झाली त्याच्यामध्येच एका वाक्यात गुंडाळू वाढी या पंचमहाभूतामध्ये परमात्म्याने स्वतःला प्रतिबिंबित केलं. त्याला म्हणतात सोहम वृत्ती. काय म्हणतो परवा सांगितली सोहम वृत्ती सोहम भाव वेगळा. संपूर्ण ज्ञानेश्वरी मध्ये 14व्या अध्यायातच फक्त ही ओळी आलेली आहे आणि अत्यंत महत्वाची ओळी लक्षात ठेवायची की सोहम वृत्ती तयारच कशी होती. आजपर्यंत संत जन्माला आलो आणि ज्ञानेश्वरांच्या शिवाय सांगणार आहे की सोहम वृत्ती सोहम भाव याचं नेमकं विश्लेषण काय आहे की कशा पद्धतीने सगळं तयार होतो हा चित विलास कसा आहे. काल जो विषय सांगत होतो की आद्यशंकराने ब्रह्म सत्य जगत विद्या त्याला ज्ञानोपरांनी मॉडिफाय केलं म्हणजे त्याला मिथ्या शब्द वापरण्यापेक्षा हा परमात्म्याचा चित विलास हा आनंद आहे म्हणजे ही त्याचा आनंदाचा विषय. त्याला असं वाटतं की सृष्टी निर्माण करावी त्याला असं वाटतं खेळावं जरा हे त्याच्या आनंदाचा विषय. त्याला खोटं म्हणण्यापेक्षा चित विलासा आनंद चित म्हणजे ज्ञानाचा पूर्णपणे त्याने विलास करून आनंद तो स्वतः भोगतो यामध्ये हा ज्ञानाचा काय चित विलासा आनंद आहे. की याला खोटं म्हणण्याने लोकांना पटत नाही त्यापेक्षा स्वर्गात बीज होत तेच वृक्षरूपाने नटलेलं आहे. तर मग आता एखादा असा निघाला की आधी बीज का आधी वृक्ष आधी अंड का आधी कोंबडी ते म्हणले बस शोधत कारण काही सापडणं काहीच नाही. नुसतं घोळ करून पाठणार हे एक आधी का ते आधी ते आधी का हे आधी कारण ते म्हणजे एकच वाक्य वारंवार ऊर्ध्व मूल अधशाखम एकच संत म्हणजे वरती मूळ आहे. मूळ कुठे आहे वरती आहे आणि खाली अधशाखम हा सगळा संसार वृक्ष आपल्या देहात असेल. 15वा अध्याय जो आहे तो कुठे आहे ऊर्ध्व मूल म्हणजे ब्रह्म कुठे आहे ऊर्ध्व या ब्रह्मरंध्रामध्ये परमात्मा आपल्या देहामध्ये राहतो. ऊर्ध्व मूल आणि अधशाखम अश्वत्थ प्रावरव्ययम याला अश्वत्थ म्हणतात. अश्वत्थ का म्हणायचं हा वारंवार दिवसेंदिवस क्षणाक्षणाला बदलणारा आहे हा स्थिर राहत नाही म्हणून अश्वत्थ असं त्या अश्वत्थ शब्दाची फोड आहे की तो स्थिर राहत नाही. हा शरीर तरी स्थिर आहे का रोज आपण मरतोय रोज काय होतंय मरतोय पण कोणाला पटते आम्हाला आरशा प्रकट मी अजून तरुणच आहे मी अजून असत काय नाही थोडे केस कमी झाले नाही नाही थोडे केस पांढरे झाले आणि काय थोडं हे झालंय थोडं ते झालंय काल होता बाळ आज झाला तरुण आता झाला म्हातारा तरी काही पटत नाही हे संपणार आहे हे काही मनाला पटत नाही आणि तो विचार आला की झटकून लांब पडून जायचो. आपल्या टीव्ही लाव रेडिओ लाव तर मृत्यूचा विचार डोक्यात नको त्याच्याविषयी चर्चा करायला नको. गुरुजी तेवढं जवळ सगळं बोला काय पैसा अडकायचे गमती जमती ते अशा सिनेमाच्या गप्पा काढा मग आम्हाला जरा बरं वाटतं काहीतरी देवाधिकाच्या गप्पा सांगा जेणेकरून सांगितलं ना द्रौपदी वस्त्र हवं नंतर कसं खिरीचं एक गेला जे आपले विकार आहेत त्या कथाच बऱ्या वाटतात. कृष्णाने चोऱ्या कशा केल्या कृष्णाने लोणी कसं खाल्लं तेच बरं वाटतं कारण आपले विकारच आपण जे सत्पुरुषांच्या कथा म्हणून बघत नाही आपले विकार आपल्याला त्यामध्ये दिसतात. मग नानांनी नाही का भजी खाल्ली अरे काय नानांनी भजी खाल्ली तू नुसता भजी खायचं लायकीचा होतो नाना जर का भजी खायची आजकालच्या काही नानांनी कवच खाल्लं 3 दिवस कसं काय म्हण ते नाही नानाने भजी खाल्ली एवढं लक्षात ठेवलं सोयीस्कर जे काय आपल्याला चरित्रातून मिळेल त्यांच्या तेवढं घ्यायचं आणि जगायचं आणि म्हणायचं मी त्यांच्यासारखं जगतो सगळं थोतांडे ते खरं नाही योग्य नाही त्या अभ्यासाची मग त्यापेक्षा त्यांनी नीट सांगून साधं साधक बनणं आधी साधा साधक बनणं निर्मळ साधक बनणं उत्तम शिष्य बनणंच पहिलं जरुरी आहे. त्याच्यातनं तुमच्या वाट्याला आपोआप सिद्धता तयार होईल. जो उत्तम शिष्य नाही तो उत्तम सिद्ध काय गुरु काय साधक काय होऊ शकणार नाही. त्यातले बारकावे समजून घ्यायला पाहिजे तसं जगावं तसं त्यांच्या इच्छेत राहायला पाहिजे. मग काय केली 14 भुवन तयार केली आणि अशा पद्धतीने तयार झाल्यानंतर सृष्टी तयार झाल्यानंतर पुढे हे दशावतार दिले. त्यामुळे तुम्हाला पुराणामध्ये गोंधळ सापडणार. तुम्ही शिवलीलामृत काढलं की शंकराने सगळं तयार केलंय मग विष्णू शंकराच्या पाया पडतोय मग इकडे विष्णू पुराण काढलं विष्णूने सगळं निर्माण केलंय मग शंकर त्याच्या पाया पडतोय मग देवी पुराण काढलं की हे देवीने सगळं केलं सगळं बरोबर आहे आणि सगळं चूक आहे. की पुराण काय
सगळी बरोबर आहेत, कारण एकच परमात्मा तत्व आहे. तुम्ही इकडून अभ्यास करा त्याचा नाही तर तिकडून अभ्यास करा, त्याला काही वर खाली उजवे डावी अशी बाजूच नाहीये. त्यामुळे तुम्ही देवी ही प्रमुख झाली तरी तोच अर्थ निघणार. शिव हा जरी प्रमुख झाला अर्थ तरी अर्थ तोच मिळणार, आणि विष्णू जरी अर्थ झाला तरी अर्थ तोच मिळणार. कुठूनही सुरुवात केली कारण त्याला सुरुवातही नाही आणि त्याला शेवट पण नाही. म्हणून शब्द वापरला इथे आलेला आहे अनाद्यारंभा सर्वारंभ परित्यागी, असा बारव्या अध्यायात ऐकलं असेल की भक्त माझा कसा, माझं त्याचं रूप एक रूप कधी आहे सर्वारंभ परित्याग. सगळ्या आरंभाचाच त्याने त्याग केलेला असतो. काय केलेला असतो? सर्वारंभ परित्यागी. त्याच्या ठिकाणी कुठला आरंभच होत नाही तर शेवट व्हायचा विषय नाही. त्याला कुठली इच्छाच निर्माण होत नाही तर त्याची इच्छा पूर्ण होणे, त्याची इच्छा आधी राहणे आणि त्याची इच्छा अपुरी राहणे, त्याची इच्छा पूर्ण न होणे हा विषयच त्याला लागू होत नाही. त्यामुळे त्याला सुख दुःखाचा विषयच येत नाही. सर्वारंभ परित्यागी व्योमस भक्त समे प्रिया, असा भक्त मला आवडतो जो संकल्पच करत नाही. विकल्प तर फार लांबची गोष्ट, संकल्पच करत नाही, काही इच्छा धरत नाही. त्यामुळे इच्छा धरत नाही म्हणजे इच्छा पूर्तीचा विषयच नाही त्याच्या ठिकाणी. इच्छा अर्धवट राहिली हा तर विषयच नाहीये. काही इच्छाच त्याला नसल्यामुळे काल सांगितल्यामुळे निरीच्छ, मग काय सांगितलं की इच्छा विरहित जीवन त्याला जगायचंय. त्याला एकच मार्ग मारा दिसला, गुरुंच्या आज्ञेत राहा. तुमची इच्छा राहतच नाही ना. जेव्हा तुमची इच्छा राहणार आहे तर तुम्हाला प्रॉब्लेम आहे. तुम्हाला इच्छा विरहित होता येत नाही, तुम्हाला नमन अवस्था प्राप्त होत नाही, मनापासून सुटका होत नाही. एकच उपाय त्याला दिसतो की सद्गुरूंच्या आज्ञेत स्वप्नात सुद्धा माझ्या हातून उल्लंघन होऊ नये अशी अवस्था जर एखाद्याने प्राप्त करून घेतली तर स्वाभाविकच त्याचं जीवन हे त्याच्या इच्छेप्रमाणे न होतं सद्गुरूंच्या इच्छेमुळे झाल्यामुळे त्या इच्छेपासून त्याची सुटका होते. स्वाभाविकच तो मनापासून त्याची सुटका होते. त्याचं मन त्याच्या ताब्यात आलंय कशाला? त्याचं मन सद्गुरूंच्या ताब्यात. आपल्या ताब्यात हा अंकार ते कशा पाहिजे की माझं मन शरीर काया वाचे मने सर्व काही त्यांच्या ताब्यात आहे, माझ्यावर माझी सत्ताच राहिली. ही अवस्था जर कधी प्राप्त करून घेता आली तर याच्यासारखं भाग्य काय. एकोणीसावी ओळ बघा, निर्मळ भक्तीचा चंद्र नाना आणि पौर्णिमेचा पाहुरी जाणा, येते भरते माझ्या मना उचंपडवले वैखरी जळ. म्हणजे हा नाना म्हणजे काय? भक्तीचा चंद्र आहे, पूर्णत्व पावलेला आहे. त्याचं वर्णन करता करता माझ्या मनाला अत्यंत वैखरी काय म्हणजे उदाहरण आलेलं आहे, आनंदाचं काय आलेलं आहे, उदाहरण आलेलं आहे. आणि मग अशी प्रदक्षिणा चालली असताना ते या सिन्नोर या गावी आले आणि त्या सिन्नोर गावी, त्या सिन्नोर गावी आल्यानंतर अनुसूयेचं त्यांनी तिथे अनुसूयेचं मंदिर दर्शन घेतलं. 3 दिवसात त्यांचं सगळं आजोबच आहे निघाले. त्या एक लोटा, एक धोतर आणि एक उपरणे घेऊन आता ते अनुसूयेचे इथे गेल्यानंतर त्यांनी पारायण केलं. कुठे मिळाले? बाबाला गुरुचरित्र कोणामध्ये म्हणजे तिथे अवेलेबल असलं पाहिजे त्या मंदिरामध्ये. गुरुचरित्र कोणाकडनं तरी मागून घेतली असली पाहिजे. आणि लगेच 3 दिवसात दांडका मारला आणि गुरुचरित्र पारायण करून मोकळे झाले. म्हणजे 3 दिवस राहिले तर काही गप्प बसले नाही. गुरुचरित्र पारायण लगेच तिथे केलं आणि खिचडीचा नैवेद्य दाखवला. आयाचे व्रत ठेवला. व्रत काय? आयाचे. पण कुठेतरी मिळाली खिचडी, तिचा नैवेद्य दाखवला. म्हणजे ते जे त्यांना मिळालं तीच खिचडी त्यांनी तिच्या पुढे शिकली, तिचा नैवेद्य दाखवलाय स्वतः करून. तिथे सत्पुरुष होते, तेवढ्यात वेळ काढला. चिदानंद स्वामी, त्या चिदानंद स्वामींच्या आश्रमात आले, दूध पेलं आणि संध्याकाळी निघाले. आणि दोघांच्या खाणा कोण आहे बघा सत्पुरुषांचा? ते म्हणजे आता जातो, आता खरं इथं मठात जाऊ शकले असं म्हणजे नाही, शंकराचं देवळ तिकडं. तर ते मनामध्ये हसले. त्यावेळे काही नाना बोललेले दिसत नाही किंवा काही त्यांच्या, पण त्यांनी खुणही केली की ते म्हणजे हरकत नाही, आता चाललाय तू शंकराच्या देवळात जोपास झालाय, कळलं मला आता काय योजना आहे इथं, हा का आला मारतंड, काय याला बुद्धी होती त्या शंकराच्या देवळात थांबण्याची. जणू काय ते चिदानंद स्वामी आधी ओळखून गेले, आशीर्वाद संतांचा प्राप्त केलेला होता आणि मग त्या मंदिरामध्ये आलेले आहे. आणि मंदिर जर पाहिलं तर म्हणजे की शंकराचं देऊळ आहे, देऊळ आहे आणि त्या देवळामध्ये ब्रह्मसंबंध आहे. आता स्वतः महादेव हे भूतनाथ आहे, सर्व भूतपिशा गणांचे अधिपती आहेत, पण त्यांच्याही देवळामध्ये आधिपत्य कोणाचं? ब्रह्मसंबंधाचं. म्हणजे ब्रह्मसंबंधाची ताकद आपल्याला कळेल की शंकराच्या देवळामध्ये ज्याचं वर्चस्व आहे,
शंकराच्या देवळात प्रत्यक्ष भगवंताच्या समोर त्यांनी अनेक लोकांना खरास केलेला आहे. त्याचा अर्थ असतो की जे पुण्यात्मा असतो पहिले ब्रह्मसंबंध काय पहिल्यांदी पुण्यात्मा आहे अत्यंत त्याच्या जीवन काळामध्ये जेव्हा तो मनुष्य देह झाले असतो तेव्हा अभ्यास केलेला असतो आणि परिपूर्ण अवस्था येऊन सुद्धा त्याच्या अजून नको ते अपराध घडल्यामुळे प्रसिद्ध केलेल्या पुण्याच्या बळावर पण मोठा शाप प्राप्त झाल्यामुळे एकदम ब्रह्मसंबंध ही स्पेशल कॅटेगरी त्या भूतपिशाच्या एवढी ती स्पेशल पहिला क्लास फर्स्ट क्लास मध्ये एकदम जाऊन बसले आणि किती वर्ष हजारो वर्ष कल्पना करू शकता तुम्ही की समजा टिळक रोडला मला हजार वर्ष नुसतं भूतून फिरायचं ते पाहिलं नुसती कल्पना जरी केली ना साधा हवा झाला की आलं वाटते गुरुजी ते सागर गेला त्याच्या पुढची पूर गेले तरी सागर भयानक कल्पना आहे सगळं चित्र पालटलेलं असेल पण हा मात्र सागर करत आपला फिरतोय ब्रह्मसंबंध आणि असा या ब्रह्मसंबंधाला पॉवर ते किती त्याची तयारी किती कोणते रूप घेऊ शकत होता विशेष म्हणजे पंचमहाभूताचं त्याला विघटन करता येत होता संघटन वेळ प्रसंगी तो कोणतेही रूपही धारण करू शकतो नानांची सगळी तयारी त्याची तयारी जर पाहिली तर जसे नानांची तयारी समोर आहे तशीच तयारी त्याची की त्याला कुठलेही रूप घेता येत होतं अदृश्य राहून हल्ला करता येत होता म्हणजे या कथा आपण जे महाभारतानुसारचा बाण आपल्या सोडला हे प्रत्यक्ष घडत होत ना आणि असा अनुभवलेली व्यक्ती आपण त्यांचं चरित्र वाचतोय की आपल्याला वाटतं ते टीव्हीमध्ये काहीतरी अतिरंजित दाखवत आहेत की नुसता तो अदृश्य होतो आणि मग बाणांचा मारा करतो हे काय तेच करत होता अदृश्य स्वतः राहून त्रिशूळ अकराळ विकराळ रूप सगळीकडे दुसरी कल्पना वर्णन तर फार विलक्षण आलेलं आहे की म्हणजे नानांनी शब्द काय सुचवलेले हे कसं वर्णन केलंय की म्हणजे अफाट आणि भयानक असं होत पुजाऱ्यांनी हिंट पण दिली होती एखादा काय म्हणलं असं इथे कार्य कळलं एखादा आमच्या सगळ्या काय म्हणत अरे आपल्याला नानांनी सुचवलं इथे राहू नको लगेच बाजूला गेला असा की आपल्याला हे नानांनी नाही काय कळू दिला की नाना आमदार समजा हा फेल गेला असं ना मारताना आमच्या सरकारने लगेच इंटरप्रिटेशन केलं काय त्यांच्या सद्गुरूंनी त्यांना सूचना दिली होती पण ती सूचना ऐकली नाही त्यामुळे फेल गेला. पराक्रमाची पूजा पूजा कशाची आहे मग अर्थबोध शेवटी कसे होणार आहे पराक्रमावरती अर्थ ठरतात की त्यांना हिंट आली होती म्हणजे सद्गुरूंनी म्हणलं तर स्वतःची बाजू सेफ केली ती त्यांच्या की अरे बाबा मी तुला सूचना दिली तुझी तयारी नसेल तर आपला चल बाहेर आणि असेल तयारी तर बर बस मग मी आहे तुझ्यावर बाबा इथे मात्र साधकाला चॉईस आहे की जीवावरती उदार आहे का साधक सर्वस्व अर्पण करा ते दोन्ही ठरणार ते तुमच्यापुढे दोन्ही पर्याय ठरणार मग बघणार याची तयारी कशी आहे मग जर खऱ्या अर्थाने निघाला म्हणजे बरोबर आहेतच हा भरोसा त्या साधकाचा ऐकला नाहीतर ते तुम्हाला भिवणार ते तुम्हाला घाबरवणार ते तुम्हाला तुमच्यापुढे चॉईस ठेवणार तुझं तू बघ मला काय फंदात पाडू नको तू मागतो तुला देतो पण जे असं भेट तू कडमडशील तू चडमडशील तू मरशील माझा काही नाती लागू नको नुसतं असे वाक्य बोललं की घेऊन पाहतात आमच्या जवळ काही जास्त येऊ नका जळायला लागेल मग ते लांब लांबून शेक घ्या की नुसते 80% लोक आपल्याला लांबात पाळा लागते काहीतरी भयानक दिसते आजीबात म्हणलं नाती मला लग्ना बिग्ना तर तुझ्या आजीवर बोलू नको तुझा वाटो येईल माझ्या असतो की मग नकोच बोलायला नारळ घ्या हे 501 रुपये घ्या पण कृपा लग्नाला आला नाही तरी पण जर असा आशीर्वाद देणार असाल ना लग्नाला येईल तुझा संसार सुखाचा होईल असं नुसतं गोड बोललं मग या 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 गुरुजींना बोलवा मग मंडपात मोठा स्वागत का तर आम्हाला आशीर्वाद येते तर आमचा संसार सुखाचा होईल तेव्हा जेव्हा महाराजांचे कित्येक लोकांचे सत्कार असतात ना तेव्हा असं म्हणतं यांनी अनेकांचे संसार बसवले की हसू अरे वेड आहे त्याला संसार तुम्ही सोडण्यासाठी तुझे नेमणूक घेते या महाराजाची आरती काय झाली त्यांनी अनेकांचे संसार बसवले म्हणून आमच्या आरतीमध्ये कधीही वाक्य घालू नका कारण आम्ही कोणाचे संसार बसवायलाच आलो झालं तर आमचं तुमच्या संसाराचं वाटून असू पण आमच्याकडून जर संसार दिवसात बसवले जायचे नाही किंवा संसार कसा सुखाचा करता येईल याचा आमच्याकडनं शेका अजिबात नाही कारण जी गोष्ट आम्हालाच जमली नाही ती आम्ही तुम्हाला भ्रमिष्टपण हे उगत थापा लावजे की तुला संसार व्यवस्थित करणार शिकवतो मी तुझा संसार फार सुखाचा वीर अरे गाढवा जे प्रा
असणारे हे सुखाचं, अशा अर्थाने सुखाचं की माझी जीवीची वडी पंढरपुरासी नेईन गुणी, असा संसार तुला मी शिकू शकतो, तुझा संसार मी नीटकाच करणार आहे, एकदम सुंदर संसार करणार आहे, पण कसा तुला संसारातलं असारत्व काय, संसार कसा क्षणभंगुर आहे, संसाराचे कसा नाशिवंत आहे हे समजावून सांगून तुला तुझ्या मुलाबाळांमध्ये असलेला परमात्मा पाहायला शिकवणार, असा संसार तुझा चांगला करणार आहे। या अर्थाने संसार बसवणं वेगळं आणि उगाच आपल्या नोकऱ्या पोरं बाळ चाललं आहे या अर्थाने कित्येकांचे संसार बसवले, म्हणजे तू काय परमात्मा झाला ना, तुला तुझ्या परमात्म्याचा सेवक पण झाला, संसार बसवले अन्न झालं, आनंदी एक शब्द सांगा म्हणजे दिवसभर आमची धर्मशाळा चालली, काय चालते आमच्याकडे शिकायचं असेल तर पहाटे भेटा रात्री भेटा, पण दिवसभर काय चालते ते आपण अनुभवतोच आता आमच्या ऑफिसला, दिवसभर काय धर्मशाळा तरी कोणाचे घर करायचे कोणाचे काय अमुक करायचे कोणाचं करायचं, नुसतं दुकान उघडलं डिस्प्यूट फोरम आहे, नुसतं वकिलीचं नाव काढलं तरी मालाच नाव काढलं धरलाच असेल, लोकांची दुःख दूर झाली, बाकी काय पुढे सुचतच नाहीये ना, त्याच्या पुढे जाऊन काही शिकू एवढा वेळच कुठे ना, अहो हे एकच निस्तरता निस्तरता पांचे जन बसले आणि त्याच्याचा पुढे अभ्यास करता, काही पुढे सुचत नाही, नुसता माणूस भ्रमिष्ठासारखा वारंवार ते फाटलेलं वस्त्र शिवण्याचा वारंवार वारवांटीसारखं फाटतच आहे, आपला आकार वाढतो ते कळत नाही, माझं आहे त्या वस्त्रातच बसवा आहे त्या वस्त्रात झेंडी शिंगा, अरे वसंत तू मोठा नाही माझं वाढतो ते समजा तरी तीच झेंडी घाला, तीच झेंडी घाला आग्रह सगळा तूच आहे, कसं काय जमायचं एकदा कळलं नाही का तुझा नवरा कसा आहे, तुला एकदा कळलं नाही का तुझी वायफो कसे काय, शंभर वेळा विचार तू काय बदल होणार आहे का, मग आहे ते एकदा मान्य कर आणि नीट राहिला अशी, नाही तर मग पुढचं नकोच नाही तर नकोच काय, आहे ते आपलं मान्य करून नीट राहा, सोडता येत असेल तर बस ते तर काही जमत नाही, धर धरवत नाही धर चढवत नाही अशी सगळी गत आहे, नीट अभ्यासपूर्वक समजून घे समोरच्याच्या मर्यादा काय तुझ्या मर्यादा काय, आपण मग त्याप्रमाणे अपेक्षा ठेवाव्या, आपल्याला कळते ना की किती आपल्या नवऱ्याकडनं अपेक्षा पूर्ण होणार, आपण किती त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणार आहे, मग आपला आनंद सत्पुरुषांच्या मार्गाने जाऊन अंतरंगात जाऊनच शोधला पाहिजे तरच काहीतरी सापडेल, अशा अर्थाने ते आले आणि जरी पुजाऱ्यांनी हिंट दिली तर ते दृढ निश्चय होते, कारण त्यांचा भरोसा आहे का ब्रह्मसंबंधापेक्षा परमात्म्यावर होता, त्यांनी वाक्यच काय उच्चारलंय काय म्हणते की असू दे त्या पुजाऱ्याशी ऐकून ते काय म्हणाले नाना वदती ऐका आम्ही पांथस्थ, आम्ही कोण आहोत आता पांथस्थ आहोत, आजची रात्र निजू येत आणि पहाटे आम्हा प्रवासात जाणे आहे दुसऱ्या जागी, कसे पण बसले ते कधी असे संध्या करून तीरावरी गेले नाना आतमंदिरी आणि आसन लाविले ओट्यावरी जिथून दिसे नर्मदा जळ, ओट्यावरचे आसन लावले आसनाचं महत्व इथे पण दिसत वारंवार दिसले, जसं त्यांना गुरु प्राप्ती होत ना आसन तस जिथे जाऊ तिथं आपलं आसन का पाहिजे महात्मा इथे कळत, आसनामुळे संपूर्ण त्यांचं प्रोटेक्शन कि ते ब्रह्मसंबंध काय म्हणत होता ते सोडून ये काय म्हटला जातो इथे सोडून, त्यांनी जेव्हा स्वतः हा प्रसंग सांगितला तेव्हा म्हणलं की तो सारखा म्हणत होता ते सोडून ये ना इकडे, आम्ही त्या कुलकर्ण्याच्या इथे गेलं तर त्या कुलकर्ण्याला काय म्हणत होता ते गुरुचा हात सोडून ये ना इकडं, ते बघा तो म्हणतच आहे ते नानं सगळं बरोबर होत की तो म्हणते ते म्हणते म्हणते ते म्हणते ते आदिवासीच पिशाच होत ते म्हणते त्याचा हात सोडून ये ना गुरुचा, मग बघते तुला मी गुरुचा हात सोडून ये ना मग बघते तुला मी, आणि तिघांना घेऊन बसलेली होती किती ना त्यांच्या सुद्धा वर्चस्व असं हे सिनियर पिशाचे होत ना हे आदिवासी, तिने ओढलं त्या तिघांना तिघांनाही दामून ठेवत असे तिघांना सोडत नव्हती आणि याला ओढत होती, मग जेव्हा आणि विशेष म्हणजे बघा पुढे आम्ही काही जागा हसवण्याची गरज नाही, वेणूला म्हणजे जा वेणू ठेवून एवढा एवढा भरसा पाहिजे साधकाचा त्याला 72 साधक पाहिजे, पण म्हणलं छीन इथे आता इथे पाणी घाल आता पलीकडच्या दगडावर जा इथे ठेवून दे बघू,
मग पहिलं रोड पासून मागे आठवली आणि नानांची ही लीला आहे की पाचच मिनिटांमध्ये तिची पण मुक्ती झाली. ते तिघांना तिने सोडलं आणि हा मुक्त म्हणला. आता बरं वाटतंय, आता काय म्हणत नाहीये, आता दिसतच नाही काही, आता दिसतच नाही काय, दिसणार कुठे. त्यांच्या नुसत्या नामामध्ये त्यांच्या कृपेमध्ये एवढी ताकद आहे. एकाच वेळी तिने पिशाच मुक्त झाले, ते त्यांना सद्गती प्राप्त झाली, सगळा तो एरिया सुद्धा क्लिअर झाला. आता हे काय, ज्यांनी बाह्य पाहणाऱ्यांना काही दिसणार नाही, कारण ते देशपांडे मित्र म्हणजे काय वेगळं काय भांडण्याचा कसा व्यू मित्र, हे नवीन साधन विनोबा भक्तिभाव. विनोबांचं काय एवढं तोपर्यंत त्याला अक्षर असते काय सांगते मध्ये आपण करायचं असतं, जास्त डोकं काय आपलं चालवायचं नसतं, करत सांगतील काम. प्रत्येकाची भूमिका ठरलेली आणि जे जे बाधित होतं ते घट्ट हात धरलेला, तेवढी अक्कल आली. म्हणलं हात सोडू नको, हात सोडलास की नाही नाही गाडी उचलू नका, थांबू नका, दार उघडू नका, ते मला बोलत ये, ते मला बोलत ये. आता एखादा वाटत काही वेळ झटका आला लागला, काही झटका नसतं, काही नसतं. त्याच्यानंतर व्यवस्थित क्लिअर झालाय, इतका क्लिअर झाला की आपल्याला भेटत नाही, म्हणजे इतका मोठा क्लिअर झाला की तो तिकडं मुक्त झाला आणि इकडं मी पण मुक्त झाला. दोघांची मुक्ती नानांनी केली. आता चांगला पैकी संसार करतोय, फिरतोय, अशी मजा. एखादाच बाळ देशपांडे विनांत्यात सुद्धा कळल्यानंतर, पटल्यानंतर पावलं टाकणं, वाहून घेणं, समजून उमजून वागणं, हे सगळ्या गोष्टी. आणि ही गोष्ट काही आज नाही, 25 वर्षापूर्वी पण अशीच घडली पाण्याला असताना. पण वडिलांनी त्यावेळी कंट्रोल केला, साक्षात्कारी वडील होते ना. गुरुजी म्हणले की बाळ आता असं योग्य नाही, त्यावेळी प्रगट व्हायचं त्याच वेळी प्रगट व्हायला पाहिजे, नाही ते तुझ्या मागे नुसती झंगट लागेल आणि हाच उद्योग एक होऊन बसेल नुसता. जे विभजन काळ होतं, जे विभजन काळ होत तुझी प्रगती राहील, वाजला लोकांचं काय व्हायचं ते होईलच. आणि एक मुठवर करणार एखादी घेणं घे त्याच्यामध्ये. तसा हा नानांचा विलक्षण प्रसंग जीवनातला, हा त्याने आवर्जून मार्तंड महिमामध्ये ठेवला की जिथे ब्रह्मसंबंधाला जो मुक्तीदाता झाला तो तुम्हा आम्हाला मुक्ती दिली आहे काय विशेष. जो हजारो वर्ष त्या योनी सापडलेला जर मुक्तीदाता ठरू शकतो तर आपण तर त्यांच्या सहवासात जिवंतपणे नरदेह धारण करून त्यांना जे आपण शरण आहोत, मग ते आपले मुक्तीदाते होणार नाहीत का? त्याचं उत्तर होय. यासाठी या सगळ्या प्रसंगाकडे बघतो. मग बारकावे बघायचे की म्हणजे काय करतो, किती घाबरवलं, मारू लागला कुरडाने, आपल्या तीक्ष्ण शिशुआने, नानांच्या छातीचा खुपसणे, इच्छा होती अनिवार. जे त्यांनी सांगितलं की त्याची नख अशी घशापर्यंत येत होती, तो त्रिशूळ छातीपर्यंत येत होता, पण इथं यायचा. आणि लक्षात ही विल पॉवर, हा अभ्यास, हे आसन सिद्धी, हे सगळ्याचे परिणाम आहे. आणि हे तुम्हाला कुठले याची झलक व्यवहारिक झलक पाहिजे असेल तर या मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे उपायुक्त होते ना खैरनार, ते खैरनार जेव्हा ते दाऊदच्या इमारती पाडा लागला त्यावेळेस त्यांनी त्याला प्लॅन करून गोळ्या मारल्या, तर हार्टच्या अलीकडे काही सेंटीमीटर ते गोळी जाऊन थांबले. आणि एवढी विल पॉवर की जे ऑपरेशन झालं सगळं ओके झाला. म्हणजे नुसत्या विल पॉवर तर सुद्धा परिणाम, आध्यात्मिक तर फार पुढची अवस्था आहे. ही गोळी काढली गेली, सगळा बरा झाला. बाहेर आलेला म्हणणं काय की मला परमेश्वरांनी त्यासाठीच वाचवलंय, आता झाला, आता परत पाडायला जायचं. आणि परत दोन इमारती पाडल्या त्याच्या, म्हणजे ज्याला ज्याच्या मागे एवढ्या जाऊ शकती गोळी, एक दोन सेंटीमीटर आज जाऊ शकत नव्हती कधी गोळी. पण त्याच्या विल पॉवर की एखाद्यांदा ठरवलं ना एखादी गोष्ट करायची, सगळं ना मनाचे खेळ इतके, या मनामध्ये एवढी शक्ती आहे ना, वाटेल ते माणूस या मनाच्या द्वारे करू शकतो, जसा तो वाटेल तसा वाहन करू शकतो, तसाच तो अत्यंत सामर्थ्यवान. सगळं एरवी एखादी सुई टोचली तर सहन होतो. आणि मग जर वेळ प्रसंगी बाजी प्रभू सारखा प्रचंड घाव शरीरावर सहन करू शकतो, मन ना बुद्धी नेऊ शकत ना कुठलं तत्व. त्या मनाशी जर एकदा दोस्ती झाली रे झाली की तो इतका सज्जन होईल की तुम्हाला परमात्म्यापर्यंत अशा पद्धतीने सज्जन होईल. फक्त त्याचा पच चुकलेला आहे, त्यामुळे त्याला म्हणायचं मना सज्जना अरे भक्ती पंथी झाले, तुला मी शरण आहे बेट्या, तू मला जरा या मार्गावर जर नेलं तू मला कुठल्या कुठे नेऊ येशील, मला मग बाकी काय बघायची
गरज सुद्धा नाही. त्यामुळे मला सज्जन भक्ती मनथी जावे तरी श्री हरी आज एकच तिकडं पळवलं बाद झालं. आतापर्यंत खूप खेळवलं, आता आपण जरा हा तरी खेळ करून बघू असं त्याला गुरवून गुरवून या मार्गात दृढ पाहिजे. एक दोन दिवस एक वर्ष महिना गोडी लागत नाही, पण एकदा त्यांच्या मनाला गोडी लागली या मार्गाची काय दिशा दे की त्याला करोडो रुपये द्या, नाही तर त्याला करोडो बायका द्या, नाही तर त्याला सगळ्या जगाचं राज्य द्या. तो म्हणे पास झालं पहिलं त्याच्या मला परत वाढू नका परत राहू नका. आणि मग सुंदर बघा ज्यांनी दुर्जनाही उद्धरिले रोषणा म्हणी वेळ भरत ज्या ब्रह्मसमाजाने एवढा त्यांचा छळ प्राण घ्यायची तयारी दिली त्याला काय म्हणले गोडे गोडे टीका म्हणले अरे बाबा कोण आहे त्याने आपलं पुढे यावं असं आडून वार करणं योग्य नाहीये. कोण असावं ते समोर येणे आणि ऐसे आडून प्रहार करणे बरे नसे तुम्हाला की नाना म्हणले गंभीरपणे तर तो काय म्हणलाय का यावे सोडून आसनाला आणि मग गिळून टाके नाहीये. एका का तुम्ही आसन सोडून ये की तुला सोडला आसन म्हणजे नुसतं बाह्य आसन नाही जे अवस्था प्राप्त ती खाली ये तू जरा तू जरा देहावरती ये मग तुला मी पण तसं काय केलं मग एका म्हाताऱ्याचं रूप धारण केलं तिथल्या तिथं दरवाज्यातून म्हणजे प्रगट झाले जसं ऐका टेंबे स्वामी पण कवाड बांध असताना प्रगट झाले तद्वतच हे लिहिलं हे ब्रह्मसंबंध सुद्धा कवाड बंद असताना प्रगट झाला म्हणजे ही शक्ती दोघांना प्राप्त आहे. पिशाच्या योनीला पण ही शक्ती प्राप्त आहे आणि ही शक्ती एखाद्या सिद्ध पुरुषाला सुद्धा प्राप्त आहे. वापर कसा करायचा याची अक्कल त्या पिशाच्या योनीत नाही आहे ना. तिथे अफाट ताकदीचे ते सागरने त्याच्या घरी अनुभव घेतला तिथे मंडळीला काय आणायचे ते वेड ते कसं हा अनुभव घेतल्याशिवाय पटणार नाही की हे कशी पॉवर असली ती दुसरी त्याची मोठी हाताशी धरली तर वाचली नाना 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 करू लागले तर लगेच प्रोटेक्शन आलं. ते आमच्या मुंबईच्या खाडी करता येते पिशाचेच आहे पोरग म्हणजे काय असं नाव घेत नाही ते पिशाचं एका साधकाचा पोरग पण ते कसं पिशाचे नुसतं नानांचे मोठे हातात येते गुरुजीचं नाव घेतलं की गप्प बसते एरवी हा हा मग काय झोडतो हाणतो आईला मामाला आजोबाला सगळ्यांना धरून चोपतो फक्त म्हणजे एकच ऐकतो त्याला असं दाखवायचं हे बघ माझ्याकडून नाना आहे नानाने गुरुजीचा पोहोचतो मग शांतो मग किती काय डोक्यामध्ये काय असेल पण तेवढा लगेच फॉर्म्युला त्याला सोप आहे. जसं ती पिशाच्या गांगापूरला गेली की तिथं गेली समोर की ती पादुकांच्या समोर गेली की ती शांत त्याला कोणी सायकेटिस्ट असं नाव देऊ तसं नाव देऊ ज्याचा त्याचा प्रांत आहे ज्याला त्याला जेवढं कळतं तेवढंच तो बोलतो जे त्याच्या कक्षेच्या बाहेर जी गोष्ट आहे काय काय तर तसं सगळ्यात महत्वाचा विषय लक्षात ठेवा तिथं जागांचं काय झालेलं आहे की नाना ऐकता त्यांची आर्थ विनंती पाझर दयेचा फुटला चित्ती आणि नाना आपुली दिव्य विभूती अंडरलाईन करण्यासारखी मंत्रोनी देती तयाचे करी त्याच्या हातात टाकली ती विभूती जी होती ती मंत्र मंत्रली आणि जवळ विभूती जरी ते जवळ काय होती होती म्हणजे धोतर आणि उपरलं बरोबर घेऊन आम्ही गेलो हे सांगायचं संसारिक शब्द आहे पण बरोबर ज्या गोष्टी होत्या त्या होत्या संख्या होती विभूती होती लगेच काढली इतकी त्या विभूतीचं महात्म्य आहे. आणि मग त्याला पूर्णपणे प्रसंग लक्षात आला तिथं शिवण शिवण पाणेश्वराच्याच अरण्यामध्ये आता जी टेंबे स्वामींची जी समाधी आहे त्या बाजूला त्याच्या विरुद्ध बाजूला जे जंगल होतं त्यामध्ये त्या ठिकाणचा हा प्रसंग आणि त्याच ठिकाणी ते झाल्यानंतर थोड्या अंतरावर गेल्यानंतर त्याच्या पुढे तीन दिवस ते चालले आणि तीन दिवस चालले असल्याने अन्न मिळालेलं नाही पाणी पिऊन दिवस काढले आणि त्यावेळेस साक्षात नर्मदाबाई प्रकट झाली त्यांनी वर्णन काय छान दिलंय रात्री साधारण 11 समय होता. मग 11 कुठली तरुण स्त्री दाग दागिने घरून आणि एकटी अशा टोपल्यामध्ये घेऊन येईल हे जरी कितीही तुम्ही लॉजिक वर घासून घासून लोक चालायचं म्हणजे की मग तिथे आदिवासी कुठेतरी असेल एखादी वस्ती मग त्यातनं एखादी ती मुलगी आली असेल आपण रात्री 11 कशाला फिरते आणि कुठल्या तरी झाला कधी पडलेल्या माणसाकडे लक्ष जात आहे कशाला असं काही नाहीये साक्षात नर्मदाबाई प्रगट झाली आणि म्हणजे अशी बघा त्यांनी सगळं अंधार पडलेला आहे आणि मग वर्णन आहे
एक पहिल्यांदा जेव्हा आले त्या तेव्हा एक दिव्य स्त्री आली, ती जेव्हा आली तेव्हा प्रकाश घेऊन आली, तेजस्विता होती, तिच्या अंगावर संपूर्ण नखशिकांत दागिने वगैरे घातलेले होते, दाखवायचं काही तर ऐश्वर संपन्न होत. आणि मग तिच्या आल्यानंतर डोईवरी होती भरली चरवी लहान दुधाची, आणि नानांनी का म्हणली तेच वाक्य बोलले बघा, पंडित जी आप थक गए. कृष्णाने काय म्हटलं छोट्या कृष्णाने त्यांना, पंडित जी थाडे रही हो पंडित जी, तो शब्द बरोबर वापरला परत इथे कि थक गए आप पंडित जी आपके लिए दूध भिजवाया. शब्द का वापरला त्यांनी, पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन म्हणतो, मी दूध आणलं म्हणणे नाही, आपने दूध भिजवाया. आणि कसं राजाजीने तिथला राजा कोण आहे, महादेव शंकर हे राजा आहेत, आणि मी त्याची थोडक्यात मुलगी आहे, तर यहा के राजाजीने आपके लिए दूध भिजवाया है, मी दूध आणलं म्हणजे नाही, यहा के राज म्हणजे लक्षात आलं ना, माया प्रकृती ही कोणाच्या आज्ञेने काम करते, परमात्म्याच्या आज्ञेने काम करते, ती स्वतः प्रकृती काही करू शकत नाही, तिच्याकडे सर्व सामर्थ्य परमात्म्याचं सर्व सामर्थ्य शक्ती म्हणजे अरे शक्ती वापरायची की नाही कोण ठरवत, समजा माझी शक्ती आहे ती वापरायची की नाही कोण ठरवत, तुम्ही म्हणा तुम्ही म्हणलं मी ठरवतो म्हणजे माझी शक्ती ठरवते ना, त्याला गोंधळ होत आहे, काय करावं, नुसती माझी शक्ती आहे पण मी ठरवलं नाही तर काही काम करू शकते का ती, म्हणजे माझ्यापर्यंत जर पोहोचायचं असेल तर मलाच प्राप्त करावं लागेल, तर माझी शक्ती तुला प्राप्त होईल, माझ्या शक्तीचा तुला आधार घेईल, तू नुसतं माझी शक्तीचं वर्णन करत जन्मभर जरी बसलास तर माझी शक्ती कळेल पण मी काय करणार नाही, आणि जोपर्यंत मी तुझ्या जवळ येत नाही तोपर्यंत तू माझा होत नाही, परस्पर माझ्या शक्तीच्या म्हणजे माझ्या नावामुळे, समजा एखाद्याने जुनियरने माझ्या नावामुळे काहीतरी केलं मग माझं रेप्युटेशन वापरेल, मग माझी सिनियरिटी वापरेल, पण त्याला जर मला जिंकायचं असेल तर त्याला मार्ग वेगळा आहे, कोणाला वाटेल हे वकील म्हणून हुशार आहे, कोणाला वाटेल हे यांच्याकडनं अमुक शिकावं आहे, कोणाला वाटेल त्यांच्याकडनं ते तमुक शिकावं, या सगळ्या वेगवेगळ्या शक्य आहेत, मग त्याच्यातच जर खेळत बसला एखादा त्याने त्यांच्याकडनं प्रवचन शिकणार काय, बरं शिक त्यांच्याकडनं अमुक शिकणार काय, काय शिकणार काय, नियमित जाणं शिकणार काय, काय त्यांच्याकडनं धोतर शिकलो आपण नेसायला, असं काहीतरी बाहेर बाहेर शिकणारे खूप आहेत, परंतु त्याच्यामधून अंतरंगात जाऊन नेमकं काय केलेलं आहे, कोणत्या गोष्टीमुळे तुमची मला प्राप्ती होईल हे शिकलं पाहिजे, तसं त्याने फार सुंदर पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन आहे की भिजवाया दूध भिजवाया आहे, मी स्वतःहून आणू शकत बाबा नाही, तू तीन दिवस उपाशी होता मग मला पहिल्या दिवशी नसतं का आणता आलं, तू एवढे महिने माझी प्रदक्षिणा करतोय इथपर्यंत पोहोचला अजून एवढा प्रवास जायचा आहे मग मला काही लगेच आणून देत नव्हते का, नाही लेकिन राजाजीने एकच वाक्य होईल पंडित जी थक गए लाया आपके लिए दूध भिजवाया, आणि दूध तरी कसं होतं आटी हो म्हणजे गरम करून कापून असं अमृत पियुष म्हणे असं दूध आणलं, आणि पुढे मग मजेशीर की तो लोटा पाहिला तर लक्षात आला अंधार सुद्धा सोन्याचा लोटा आहे, सोनं ओळखायला काही उजेड अंधार लागत नाही, माणसं बरोबर ओळखत नाही, ते काय कोणाला धोका लागत नाही, नसलं तरी चार चार वेळेस तपासून बघितलं एखादा इतरांचा वाटलं असं तरी म्हणलं असं सकाळी बघू पाहिजे, आता काय हे आमच्याकडे तर वकील म्हणलं असते पुरावा विचारलं तर गुरुजी तुम्हाला कधी झाली प्रदक्षिणा हे बा पुरावा वकिलीचा आणला गेला लोटा, मग त्याचा विकल्प जातोय का तो म्हणणं कशाचा म्हणणार माझा येताना अंडा असेल भोपाळवर अंडावर तरी काय ज्याचा विश्वास नाही तो काही विकल्प काढणार आणि ज्याचा विश्वास आहे त्याला एवढी कथा सांगितली तरी पुरेशी आहे, म्हणजे ते दाखवून काय फार मोठं शानपण पण माणसाला वाटतं, आणि इथेच त्यांनी म्हणजे की जे माया लपवत असतात त्यांना ते भिल्ल चोपत असत, त्यांचे भिल्ल ते स्वतःला समजतात, ते म्हणायचे आम्ही शंकराचे जावतात, कारण ते किरात भिल्ल या अव रूपात प्रगट झाले होते ना, अर्जुनासमोर जे प्रगट झाले ते भिल्लाच्या वेशात प्रगट झाले होते, त्यामुळे ते स्वतःला शंकराचे अवतार समजत होते, आणि त्यांना आपल्याकडे आता सदानंद सोमणकर ज्यांनी नर्मदा परिक्रमा केली त्यांना अनुभव, त्यांना अजून इन्स्टिंक्ट आहे, ते जर नर्मदा परिक्रमा असे 10 साधू जात असाल तर ते नुसते असे बघतात आणि त्यांना बरोबर कोणतं कोण लवाड आणि त्यालाच धरतात आणि मग चांगले चोपतात, मग त्याच्याजवळ काय असेल ते सगळं काढून घेतात, त्याला नागडच घातात आणि त्या म्हणतात
अशी करायची म्हणतात नर्मदा परिक्रमा. हे तुला काय करायचे, ते सगळं काय काय लपवलेलं असत ना ते बरोबर शोधून तुमच्याकडे काय तुम्हाला पूर्णपणे वैराग्य प्राप्त करून देण्यासाठी त्यांची योजना आहे आणि अनेक वर्ष त्यांचे उदरनिर्वाह अशा लबाड साधून लोबाडणी चालवण्यामध्ये जात होता. ही मजेशीर योजना होती तिथे. ती आता योजना हळूहळू आता स्वाभाविक ते प्रकल्प झाल्यामुळे हे सगळं आता केलं. मग अशा पद्धतीने आल्यानंतर सुंदर वर्तन झालं आणि त्या दर्शनामध्ये बारकावे लक्षात होते. ती कशी होती, मृदुभाषिणी ती दिव्यांगना आणि विस्फारित नयने. डक्कांमध्ये आश्चर्य होतं की काय घडते, काय दूध काय दिलं, बरं अंगात त्राण नाहीये आणि खायला तर मिळालं पाहिजे. त्याशिवाय त्यावेळी माणसाला काही सुचत नसत. पण नाना इथे काय केलं, वंद काय केलं, पहिलं नोटा स्वीकारला, लक्षात प्यायला नाही नुसता स्वीकारला. आणि काय केलं, पहिलं त्यांनी चरणा साष्टांग वंदन केले तिला. इथे सगळं रहस्य त्यांच्या साधनेजवळ हे सुचत नाही, ऐन वेळी काहीही सुचत नाही. भले भले साधकीच सुचत की साष्टांग दंडवत असला, दूध आणून दिलं ना म्हणजे अमृत आणून दिलं, अजून तर स्वीकारलं पहिलं नाही अंगात राण नाहीये पण तरी सुद्धा. आणि दंडवत घालताच क्षणी की जी नर्मदा दर्शन द्यायला आली तर ओळखलं, नमस्कार केला, दूध स्वीकारलं आणि मग म्हणजे आता हा सोन्याचा जळ आहे. जे परमात्म्यांनी जरी तुम्हाला लाख दिलं होतो काय स्वीकारची अडचण तुम्हाला, तो द्यायलाच बसा सगळं. ते वाटेल ते देते तुम्हाला शरीर पोषणासाठी दूध का स्वीकारलं, म्हणजे आईची इच्छा दिसते माझ्या हातून काहीतरी कार्य व्हावं. देह जरी कशासाठी जगवायचा होता, काय जाऊन तिकडे काय बडा मारण्यासाठी नाही की मग आता चला दाखवतो तुम्हाला कशी नर्मदा असा मग आता आश्रम बांधू नर्मदेचा. आपण आता तिकडे मंदिर बांधू, एखाद्या महाराजांनी मंदिर बांधू, मग आता माझी नर्मदा हे माझं दैवत दत्त गेला बाजूला नर्मदेच्या मागे लागला असायला. शिवशंकर म्हणजेच कोण आहे, दत्तप्रभू. दत्तप्रभू म्हणजेच म्हणजे माझे गुरु. बाकी काय म्हणले, माझ्या गुरुनी माझ्यासाठी एवढी सोय करून ठेवली. त्यांना जणू काही माहितीच होत की मी उपाशी राहणार आहे, माझ्या मी जायच्या आधीच योजना तयार होती. मी 3 दिवस उपाशी राहणार आहे, 3 दिवस आमचं शंकर म्हणजे कोण, दत्तगुरु. दत्तगुरु म्हणजे त्यांचे म्हणजे आपल्याला कळाय संकट यायच्या आधीच ते संकटातून बाहेर काढायचा मार्ग त्यांनी कधी शोधलेला. प्रश्न असा आहे, स्वीकारायचं का, म्हणजे जे आवश्यक होत शरीर टिकवण्यापुरत, जे प्रदक्षिणा पूर्ण होण्यापुरती जेवढं अत्यावश्यक होत तेवढं स्वीकारलं. आणि म्हणजे ही माया हे काय आलं, सोन्याचं भांडं म्हणजे काय आलं, त्याचा स्वीकार नको अर्पण. म्हणजे मायेला फक्त नमस्कार करा आणि बाहेर पडा. जर का ते सोनं जवळ ठेवलं असतं तर हा नाना फसूला असता. ते कशा फसतील, सच्चा गुरुचा गेला होता. सतत गुरुंचं स्मरण आहे त्यांना चरित्र डोळ्यासमोर होत. टेंबे स्वामी हे लक्षण म्हणजे म्हणजे हा केअर उचला काय म्हणायचे. आणि एके दिवशी एका उशीर होता सत्पुरुषी, काही यज्ञ पैसे कमी पडू लागले म्हणजे ते महाराजांना टेंबे स्वामी आणून बसवा म्हणतो. आणि मग बसले आपले ते पैशाचा ढीक तयार झाला तिथे. म्हणजे आता हा केअर काढून घ्या, मला लक्षात आलं इथे आणून का बसलो मला. म्हणजे हा आता एवढा केअर नीट काढून घ्या आणि तिकडे वापरा. तिथे नारायण जयंतीचं लक्ष्मी यायलाच पाहिजे. काय विशेष आहे, काय जाऊन जाऊन सांगून विषय माझं सगळं छान चाललंय, माझं सगळं बरं चाललंय. म्हणलं म्हणजे पैसे भरपूर मिळतात ना, तुमच्या सभासद आल्यापासून माझा बराच फायदा होतोय. म्हणलं पैसे मिळतात का, इन्क्रीमेंट मिळालं का, प्रमोशन मिळालं का. हो म्हणलं सगळं छान चाललंय, पण आनंद आहे, काही हरकत नाही. जण असा तरी फायदा घेतला. पण आता फोनवर आता मात्र काय चालू झालं, फोनवर झाला. कारण आता बिझी वेळच नाही ना. कारण तुम्ही वर आपण काय म्हणून तुम्हीच माया दिली वर काय म्हणणार. अरे तू जे मागितलं ते तुला दिलं, तुला कशासाठी दिलं, तुझं संकट निवारण होण्यासाठी दिलं. तर तू लांबूनच गुरुला काम देऊ लागला की आता माझं सगळं चांगलंय. म्हणजे बिघडणार नाही तो बरोबर सारख्यात काय. आणि सूचना कशासाठी करून ठेवायची, मग जेव्हा बिघडल्यावर आलं की गुरुजी त्यावेळी मी फोन करायचं तुम्हाला वर हे की त्यावेळी तुम्हाला मी फोन केला होता ना. आता मग म्हणजे मी काय विसरलो नव्हतो तुम्हाला. याच्या मजेशीर आहे, गमती झाली. चर्चेचा भाग काय, सावध करायचं ठीक आहे. त्यांच्या कृपया संकट दूर झालं, झालं.
आपल्याला त्यांचा सहवास हाच प्रमुख आहे. त्यांच्या सहवासातून भटणे आनंद घेणे साधनाकडे हे मूळ ध्येय संकट येतील निवारण होतील चालायचं ते पुढे हा खेळ तर चालणार. या सगळे बारकावे या चरित्रातून लक्षात ठेवायचे आणि मग अशा पद्धतीने संपूर्ण त्यांची परिक्रमा पूर्ण झाली तर परत नर्मदाकडे नेमावर आले. तिथं नाभिस्थान झालं तर कढई केली. कढई केली म्हणजे आपल्या भाषेत उद्यापन. कढई करणे म्हणजे काय? उद्यापन करायचं. कढई झाली ना ती प्रदक्षिणा पूर्ण झाली. आता पुढचा भाग उद्या आठवाई एक उभी भक्त जरा बघा. क्रातारम्न वीक्ष ईशास्त जुरते. तर हा ईशास्त जुरते काय शब्द आहे? ईशा अधिक अस्त अधिक जुरते हा कसा बनला शब्द? हा कुठल्या डिक्शनरीत आहे? तर अनेक या दत्तसंप्रदायात विद्वान महर्षी होऊन गेले, विद्वान आचार्य होऊन गेले, विद्वान शास्त्री होऊन गेले, परंतु या शब्दाचा अर्थ कोणाला क्लिअर होतो की हा शब्द आणला कोणी, त्याचा नेमका अर्थ काय? आणि आपल्यावर कृपा अशी नानांची की ज्यावेळेस हा विषय आपल्या पुढे आमच्या विद्यागुरूंनी सांगितलं देवसरांनी की अरे शाळेमंत येतं ते तुला याचा अर्थ कळला तर बघ, ते माझे संस्कृतचे गुरु, ते मला संस्कृत शिकवणारे म्हणलं बघतो आता. आणि मग काय प्रार्थना केली नानांना आणि अशी काही योजना आली की त्याचा स्पष्ट अर्थ मला समजून दिला. ईशा अधिक अस्त अधिक जुनते की जुने पाप जुने रोग नष्ट करणारा असा तू ईश्वर आहेस असा ईशास्त जुरते की परमात्माला हे पहिल्यांदाच नाव असं पाठते. ईशास्त जुरते जुन्या रोगांचा नायनाश करणारा असा तू ईश्वर आहेस असा मग गुजराती डिक्शनरी मधून हे सगळे क्लिअर आले की हा शब्द कुठे आला काय. असं जे आपल्याला ज्ञान